हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी तुमच्याबरोबर परफेक्ट फालुदा शेवची रेसिपी शेयर करणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये अर्धा लिटर थंड पाणी आणि बर्फ टाकूयात। यामध्ये आपण शेव तयार करणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये 1/4 कप कॉर्नफ्लॉवर टाकूयात। यामध्ये 2 टेबलस्पून साखर टाकणार आहोत आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे। यामध्ये 3/4 कप पाणी टाकूयात आणि याचं गुठळी विरहित बॅटर तयार करून घेणार आहोत। मी या ठिकाणी 3/4 पाणी एकदाच टाकलेलं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर बनवणार आहोत। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा। इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे। आपण आता गॅस सुरू करूयात आणि त्यावरती हे बॅटरचं कढई ठेवून देऊयात। आपल्याला कंटिन्युअस मिक्स करत हे बॅटर 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्यू मिक्स केल्यामुळे हे बॅटर खाली कढईला लागत नाही। फालुदा शेवचं बॅटर परफेक्ट झालं आहे का हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे जसं जसं हे बॅटर शिजलं जातं तसतसं हे पॅनपासून सेपरेट होतं आणि ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात होते। यामध्ये 2 ड्रॉप येल्लो जेल कलर टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहोत। आपलं बॅटर पॅनपासून वेगळं होत आहे, याचाच अर्थ आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे। आपण लगेचच याच्यापासून फालुदा शेव तयार करणार आहोत। शेव बनवण्यासाठी इथे मी शेव मेकर घेतलेला आहे। यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण टाकणार आहोत आणि लगेचच जे आपण पहिल्यांदा एका बाउलमध्ये थंड पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये शेव तयार करणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण यामध्ये अशा पद्धतीने शेव तयार करत आहोत। आपल्याला हे बॅटर गरम असतानाच लगेचच शेव तयार करून घ्यायची आहे। पूर्ण बॅटरची शेव झाल्यानंतर आपण ही शेव अशीच 1 तासासाठी सेट होण्यास ठेवणार आहोत। या ठिकाणी 1 तास झालेला आहे आणि आपली या ठिकाणी परफेक्ट फालुदा शेव तयार झालेली आहे। ही शेव तुम्ही फालुदामध्ये वापरू शकता। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।